नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो तिसरा व्हिडिओ आहे तो आहे एक्सेलमध्ये मायक्रो कसा तयार करावा याबाबतचा हा व्हिडिओ आहे. फार सोपा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. जेव्हा आपण विंडो ओपन करतो तेव्हा व्ह्यूज मध्ये मायक्रो म्हणून आहे. मायक्रो मध्ये व्ह्यू मायक्रो, रेकॉर्ड मायक्रो. तर रेकॉर्ड मायक्रो म्हणजे काय होत आहे का, फक्त असं समजा का बा एखाद्या प्रकारे आपण रेकॉर्डिंग करणे. समजा आता परत आपण इथं आलो, या ठिकाणी आलो, असं करता करता आपण या ठिकाणी आलो, तर हे जे इथून असा जो प्रवास झालेला आहे हा जो प्रवास दाखवते तर याला आपण मायक्रो रेकॉर्डिंग म्हणतो. म्हणजे ज्या ज्या आपण गोष्टी काही केलेल्या आहेत तर त्या मायक्रो मध्ये होत्या. आता बघा, आता या ठिकाणी आपण इथं कर्सर आहे, आपला कर्सर या ठिकाणी आलेला आहे. आपण पाच एक हा ए पाच मध्ये आपला कर्सर आहे आणि आपण मायक्रो रेकॉर्डिंग करू, रेकॉर्ड मायक्रो. आता याला नाव देता येते आपल्याला किंवा वन ठेवता येते आपण काही, आणि शॉर्टकट पण देऊ शकतो आपण, काहीच नाही करू मायक्रो वन म्हणून. आता याला ओके करू. आता मायक्रो ओके केल्यानंतर स्टॉप आलाय, म्हणजे आपला हा रेकॉर्डिंग सुरू झालेला आहे मायक्रो. आता काय करू आपण, या ठिकाणी सीट आलेला आहे, या सीटला जे आहे एक नवीन सीट ओपन करू. एक नवीन सीट ओपन झाली, इथे आपण नाव लिहिलं समजा काही, ठीक आहे, या ठिकाणी नाव लिहिलं. परत आपण ह्या जुन्या सीटमध्ये आलो. आता हा जो डाटा होता हा सर्व डाटा आपण या ठिकाणी डिलीट करू. डिलीट केला, या ठिकाणी आलो. या ठिकाणी आपण काहीतरी लिहिलं, आपल्याला जे करायचं असेल आणि हे परत येऊन आपण या ठिकाणी आलो. तर आता हे एवढी जी काही रेकॉर्डिंग केलेली आहे हे एका दमात प्रत्येक वेळेस जर आपल्याला करायचं असेल तर तेव्हा आपल्याला हे वापरण्यात येईल. आता बघा, मायक्रोला येऊ आणि याला स्टॉप म्हणू. स्टॉप म्हटल्यानंतर काय झालं, आता हा मायक्रो आपला संपला. आता आपल्याकडे ह्या सीटमध्ये काहीच नाही आहे, बरोबर आहे. आता या सीटमध्ये आपल्याकडे काही नाही. आता आपण काय करू, आता ही जी सीट होती ही डिलीट करून टाकू. म्हणजे आपल्याकडे सीट फक्त एकच आहे आणि आपण या ठिकाणी आलो. आता या ठिकाणी आल्यानंतर व्ह्यू मायक्रो हा आपण केलेला मायक्रो या ठिकाणी दिसते, याला रन म्हणू. आता बघा, आता रन करताना आता काय होईल एक सांगतो. पहिले हा इथे आपला काहीतरी डाटा असेल असं समजा, तो जुना होता की नाही आपला, समजा हा जो काही डाटा आहे सध्या आपल्याला दिसत आहे. आता मायक्रो रन करतो, व्ह्यू मायक्रो आणि रन. बघा, रन केल्यावर काय केलं, पूर्ण इथलं जे काही डाटा होता मगाचा हा सर्व यांनी ब्लँक करून टाकलेला आहे आणि बघा सीट यांनी नवीन काढून दिली, कारण की आपण तिसरी डिलीट केल्यामुळे पण नवीन क्रिएट करून दिली. आणि बघा इथे नाव आलेलं आहे, बघा आपल्याकडे हे सीटच नव्हती. बघा परत परत दाखवतो आपल्याला डिलीट. बघा आपल्याकडे सीट नाही आहे. आपण आलो मायक्रो, व्ह्यू मायक्रो, रन केला, बघा सीट आली, नंबर सीटला आला, पण हे नाव यांनी इथे ठेवून दिलं. तर याप्रमाणे आपला हा मायक्रो झाला. आता हा मायक्रो वापरला कसा आणि काय केलं हे आपल्याला सांगतो आपल्या सीटवरून. आता आपण जे आपलं सातव्या वेतनाचं जे सॉफ्टवेअर म्हणजे एक्सेलची सीट तयार केलेली आहे तर त्यामध्ये आपण बऱ्याचशा वेळेस आपण हे वापरलेलं आहे. आता एक ओपन करतो, आपल्याला मायक्रो लक्षात येईल काय आता, आणि मायक्रोची सेटिंग पण सांगून देतो. बघा, फाईलमध्ये आल्यानंतर अकाउंट्समध्ये यायचं, ऑप्शनमध्ये यायचं, माफ करा, ऑप्शनला आल्यानंतर ट्रस्टमध्ये यायचं, ट्रस्ट सेंटरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मायक्रो सिलेक्ट करायचं आणि इनेबल म्हणायचं आणि ओके करायचं. डिसेबल असेल तर ओके करायचं, परत ओके करायचं याला. आता बघा मायक्रो कसा ऑपरेट होते. आता हे जे लावलेलं बटन आहे ह्या मायक्रोचे बटन आहे. आता याला आपण अनहाइडला क्लिक केलं तर बघा काय होते,
किंवा यांनी प्रोसेस केली, हे सर्व मायक्रो रेकॉर्डिंग आहे. आता या ठिकाणी बघा, हे असा डाटा तयार आहे, असा बघा 37 38 सर्व ओपन आहे, बरोबर आहे याप्रमाणे. तर आता आपण काय करू, याला आपण सिम्पली विदाउट प्रमोशन, हा एक मायक्रो आहे, हा मायक्रो कसा आला हे दाखवतो. याला क्लिक केलं आपण तर बघा प्रोसेसिंग करून टाकते, आणि प्रोसेसिंग केल्यानंतर बघा आता इथले जे काही सेल होते हे सर्व गायब केले, 36 38 43 44 44. म्हणजे आपण ह्या मायक्रोमध्ये जेवढं रेकॉर्डिंग मध्ये ठेवलं, ठेवायला सांगितलं होतं, बघा आता याच्यात हे बघा आपण अनहाइट करून दाखवतो मी आपल्याला. बघा हे असं पूर्ण एवढा डाटा आहे, बरोबर आहे. परंतु त्यांनी हा सर्व डाटा न घेता आपण जे ज्याला सांगितलं बाबा मला फक्त ह्या हा टॅबला याला ऍक्टिव्हेट केल्यानंतर एवढं दिसलं पाहिजे. बघा आता हे आपल्याला हे सर्व दिसत आहे. परत आपण याला म्हटलं का बाबा मला तेवढं दाखव, तर बघा या ठिकाणी एवढं दाखवलं. आता पुन्हा आपण यांना म्हटलं का नाही बाबा मला तू याप्रमाणे दाखव, 2018 प्रमाणे जे काही मायक्रो आपण रेकॉर्डिंग केलं असेल, तर या ठिकाणी आपल्याला याच्या ठिकाणी आपल्याला अनहाइट करायचं. प्रोसेसिंग फक्त आपण याचं वर्ष केलेलं आहे, इथं 18 करावं लागेल, त्याशिवाय डाटा येणार नाही. 18 करायचं आणि 18 मधला आपला कोणतं घ्यायचं. बघा हे प्रोसेसिंग झाली आणि याच्याप्रमाणे यांनी हे आपल्याला वेगवेगळे सेल ओपन करून दिले. तर हा मायक्रोचा प्रकार आहे. आता मायक्रो कसा असते तर काय करायचं, या ठिकाणी आपली हे एक सीट आहे. आता इथे काय करायचं, इथे इन्सर्ट मध्ये यायचं. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर शेप घ्यायचं. शेप मध्ये आपल्याला कोणते बटन पाहिजे असेल तर आपण इथे याला क्लिक करू आणि या बटनला असं ड्रॅग करू, झालं. आता काय करायचं, याला राईट क्लिक करायची आणि राईट क्लिक केल्यानंतर असाइन मायक्रो म्हणून आहे याला क्लिक, याला क्लिक करायची आणि हा मायक्रो 1 याला ओके करायचं. बघा आता आपल्याकडे 5वी सीट आहे. आता याला आपण याला नाव टेक्स्ट काही टाकून द्यायचं, आपण रिनेम ठीक आहे. आणि याला आपण क्लिक केल्याबरोबर बघा काय होते, प्रोसेस केली आणि सर्व नवीन सीट ओपन केली. पहिली 5वी होती, आता परत आपण इथं आलो तर 6वी सीट करेल, 7वी सीट केली, 8वी सीट केली. म्हणजे हे सर्व प्रोसेसिंग जे इकडे आपण जे दाखवलेलं आहे ह्या सीटमध्ये हे प्रोसेसिंग याप्रमाणे आली. आता आपल्याला हा फॉर्म्युला एडिट करायचा असेल तर कसं करायचं किंवा काय असेल, याला राईट क्लिक करायची, असाइन मायक्रोमध्ये यायचं आणि ह्या मायक्रोचं नाव आहे आणि याला एडिट. आता हे एडिटचं एकदम आपल्याला लक्षात येणार नाही काय आता, कारण की फक्त एक कमांड आहे बस, एवढी कमांड ऑपरेट केली का हे सर्व आपलं होते. म्हणजे मग काय होते का बा, ऍक्टिव्हेट विंडो सेलमध्ये काय होईल, डाऊन मध्ये जाऊन रो 42 ते 42 सिलेक्ट करेल, त्याच्यानंतर एंटायर रो मध्ये असेल ते 44 हाईट करेल, याला हिडन करेल, याला हिडन करेल, असं करून आणि जे ओपन करायचे ते ओपन करून दिलं आपल्याला. म्हणजे याच्याप्रमाणे हे आपल्याला हा रिझल्ट देईल आणि सगळ्यात शेवटी तो D55 येईल, याच्याप्रमाणे हे झालेलं आहे. तर याचं काही आपल्याला सध्या आपल्याला आवश्यकता नाही आहे, जेव्हा पुढे जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यानंतर 50 ते 51 आहे का 52 आहे हे इथं आपण करेक्शन करू शकतो. याप्रमाणे प्रत्येक व्हिज्युअल बेसिकमध्ये आहे, तर त्याचं पुढे पण आपलं जसं वेळ येईल तसं आपण सांगू. तर याप्रमाणे आपण हे आपल्याला वाटत असेल का बा हे कसं येत आहे, परंतु हे सर्व जे काही आहे हे सर्व मायक्रोवर आहे. म्हणजे आपली जी एक्सेलची सीट आहे 7व्या वेतनाची, हे सर्व एक्सेलवर केलेलं आहे. तर याप्रमाणे हा आजचा एक व्हिडिओ महत्त्वपूर्ण झालेला आहे आपला. म्हणजे सर्वांना मायक्रोबद्दल काही अडचण राहणार नाही आहे, फार सोपा आहे मायक्रो. आणि हे जर हे केले आणि इथले जरी आपण पाहिले आणि ह्या सीट तर आपल्याकडे अवेलेबल आहे, ह्या सीटला आपण कसं केलं एक दोन वेळा पाहिलं, इथल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या जर पाहिल्या तर लक्षात येईन आपल्याला सर्व. हे जे प्रोसेसिंग आहे हे सर्व ते व्हिडिओ होते ते. याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि यामध्ये आपण एक्सेलमध्ये एक्सेलचं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, ते एक्सेलचं बुकलेट ह्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. एक्सेलचे वेगवेगळे याच्याप्रमाणे आपण पाहून आपलं काम करू शकता, शॉर्टकट दिलेलं आहे. थोडा अभ्यास करावाच लागेल, त्याच्यानंतर आपलं पूर्ण लक्षात येऊन जाईल. आणि काही नाही, आवड जर असेल तर आपल्याला एक्सेल एकदम सोपं जाईल, आणि एक्सेलबद्दल जर आवड नसेल तर त्यांनी याच्या मागं नाही लागलं तरी चालेल.
कारण की एक्सेलला कसं बऱ्याचशा गोष्टी असे कराव्या लागतात, आणि कधी कधी आता तुम्हाला हे वाटत असेल का हा फॉर्म्युला एवढा सोपा एकदम हे करून दिला, परंतु मला याला किती दिवस लागले असेल, कारण की हे करताना तेव्हा लक्षातच नव्हतं जे करताना, पण जेव्हा करायला घेतला त्यानंतर लक्षात आलं का अरे हे एवढं आपण मायक्रो दिलं होतं, तर त्याच्यामुळे हे जे एवढे डाटा टाकला होता हा पूर्ण हा सर्व कन्सल्ट करून वगैरे सर्व हा सर्व मला जे काही शक्य झालं ते मायक्रोमुळे झालं, तर एवढा हा मायक्रो महत्त्वाचा आहे. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.